तू माझा सांगाती। हे अभंग विठुरायाचे, धर्मसभेसमोर मी हेच सांगत होतो, पण धर्मसभेनं मला जलदिव्य करायला लावलं आणि या अभंगांनी ते जलदिव्य पार केलं, त्यामुळे आता तर हे सिद्धच झालंय की हे अभंग विठुरायाचेच आहेत। आणि विठुरायाच्या अभंगांना असं कुणीही हात लावू शकत नाही। कमाल करताय, जे तुम्ही म्हणताय ते धर्मसभेने खातर न करता कसे मान्य करायचे? त्यासाठी धर्मसभेचा प्रतिनिधी म्हणून मला ते बघावयास लागतील। ओ तुकोबा, काय बोलताय कळतय का? हे असे बघून धर्मसभेचा अवमान करताय पुन्हा एकदा, उमगतय का तुम्हाला? नाही, मी कोणाचाही अवमान करत नाही, फक्त या गाथेचा अवमान इथून पुढे होणार नाही याचीच काळजी घेतोय। कान्हा, जा, तुझ्या हातानं त्या अभंग श्रेष्ठींच्या हातात दे। तरी खात्री पटली ना मार्तंड? समोर दिसते ते बुद्धीला पटत नाही,